जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. छोटे मालक मदत करताना समज भान हरवून बसतात. आजूबाजूला कोण आहे, आपण कुठे आहोत याचा विचारच करत नाहीत. छोटे मालक असेच आहेत की मलाच मदत करताना असे वागतात. रमा संकटात असताना सगळे विचार मागे राहून जातात हे नक्की. अस्वस्थ व्हायला होतं जेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी असत. दुःखातून सावरल्यानंतर ते हसत नाही तोपर्यंत मलाच बरं वाटत नाही. आता तर त्यांनी काही नाही सांगितलं तरी त्यांचा चेहरा वाचता येतो मला. त्यांच्या चेहऱ्यावरची बेचैनी मला का जाणवते. मी छोट्या मालकांच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करते म्हणून असं होत असत. पर असं का होतय, म्हणजे कामाला जाताना, कामाच्या तिथं येताना, घरी समनीकडे सतत छोट्या मालकांचा विचार असतोय. कुठल्या बी कामात छोटे मालक कसं वागतील, कसं बोलतील, काय करतील हेच मनात घोळत राहते. हे बरोबर आहे का? रमा यांची काळजी करणं, त्यांनी सतत आनंदात असावं असं वाटत राहणं ह्याच चूक काय? सगळ्यांच्याच बाबतीत मी असा विचार करतो, पण तुम्ही सगळ्यांसारख्या नाही आहात. तुम्ही वेगळे आहात, खूप खास आहात. तुम्ही माझ्याशी सगळ्यांपेक्षा वेगळे वागतात. मी तुमच्याकडे कामाला येते छोटे मला, पर तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा मी खूप खास आहे असंच वाटत राहत मला. पर ह्या समजाचा अर्थ काय घ्यायचा?